हा सगळा लावून धरत आता विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून येतंय। घटनाबाह्य कलंकित सरकार धिक्कार असो अशी घोषणाबाजी विरोधकांकडून केली जाते। सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होत आता हे मुद्दे लावून धरले जात आहेत। पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यांसारख्या विविध मुद्द्यांवरून आता विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न या विरोधकांकडून सध्या सुरू आहे। गिरीश महाजन आणि बच्चू कडू देखील विधानभवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये अधिवेशनाला सुरुवात होईल आणि त्यापूर्वी सगळे आमदार या ठिकाणी दाखल होत आहेत। दरम्यान दुसरीकडे विरोधकांकडून हे आंदोलन केलं जात आहे। राज्य विधिमंडळाच्या 3 आठवड्यांच्या या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। मात्र महत्त्वाचा आणि अगदी कळीचा मुद्दा हाच आहे की पहिल्यांदाच हे अधिवेशन अशा प्रकारे पार पडते ज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये। दरम्यान या दुसरीकडे काँग्रेसने आमचाच विरोधी पक्ष नेता होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे। विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची वळणी लागण्याची देखील शक्यता आहे आणि यासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा देखील आहे। त्यामुळे आज यावर निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली गेले। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। खोक्यांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत टोलेबाजी करण्यात येते आहे।